अलवर मध्ये बुधवारी गाडीचा प्रचंड वेगाने कहर केला। रस्त्याच्या कडेला चाललेल्या एका वृद्ध जोडप्याला मध्यधुंद कार चालकाने धडक दिली। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला। वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलीला भेटून घरी परतत होते। दोघेही बस मधून उतरून पायी घराकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या बोलेरोने दोघांना धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की दोघही हवेत उडून काही फूट दूरवर जाऊन पडले। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात ठार झालेले वृद्ध दाम्पत्य हे खुदानपुरी येथील रहिवासी होते। या अपघातात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेले। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। मृताचा मुलगा जयसिंगने सांगितले की वडील मोहनलाल आणि आई धन्वंतरी बहीण सुमनच्या घरी गेले होते। दोघेही परतत असताना हनुमान चौराहा येथे बस मधून खाली उतरले आणि दोघेही रस्त्याच्या कडेला चालत पायी घरी येत होते। त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोने दोघांनाही धडक दिली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली। रडून रडून नातेवाईकांची दुरावस्था झाली आहे। या घटनेनंतर आरोपी चालक घटनास्थळी वाहन सोडून पडून गेलाय। पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन ताब्यात घेतले। या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। कारमध्ये बसलेल्या तरुणांनी दारू प्यायली असल्याचं स्थानिक सांगतायत। त्याचवेळी पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटलंय की पोलिसांनी नंतर चालक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलाश मीना यांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी सांगितलं की प्राथमिक तपासात चालक दारूच्या नशेत होता असं समोर आलं आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे।